बसमामला हनुन देवा देवा असे करताना सांगताना बस 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 मथुराला आनंद झाला होता मोठा आता म्हणला काहीच नाही मला ज्या दिवशी नाही मिळत त्या दिवशी कोणाच्या बी दोषीवर हात ठेवायचा आणि जाऊन बस करायचं असे करता करता दिवसा मागे दिवस महिन्या मागे महिना More kai galo zane, more kaya galo zane. More mada ya na mane, kela ta cha ya renyane. Ano bhasma sura lagya na tiyane, mane kela vichar. मारून कंटाळाला आता म्हणला या देवालाच भस्म करायचा देवाला मारायचं असा विचार भस्मासुराने केला असताना या देवाला मारायचं आणि ह्याची पार्वती आपल्याला वरण घ्यायचं असा मात्र या भस्मासुराचा निश्चय झालेला आणि म्हणून शंकराला सांगत होता भस्मासुर काय बर देवा आता म्हणला भाग झाला भस्म कुठं मिळणार मग आता म्हणला देवा तुम्हालाच भस्म करतो मिळालेलं आहे मला काय हरकत आहे तुमच्याच मस्तकावर हात ठेवणार तुम्हाला भस्म करणार एवढा भस्मासुराने बोलल्या बरोबर मात्र भोळा शंकर देवाला भेला होता त्या वेळेला पार्वतीला वरून घेणार ऐकताना भोळ्या शंकराने काय केलं होतं देवा शंकर पळत सुटायला पळत धावत विष्णू जवळ गेला विष्णूच्या चरणाला विष्णू देवा काय झालं रे बाबा बोलून ती बोललो या वगमाना देऊन बसलो या असताना तू भोळा शंकर आहेस काय भस्मासुराला आवक मानलेला या बर आणि मलाच त्यो भस्म करायला निघाला या एवढं ऐकलं होतं तुम्ही त्या विष्णू देवान काय केलं विष्णू देवान शंकर बोलत होता काय बर मला भस्म करणार आणि माझी पार्वती वरून घेणार म्हणतो म्हणून आलो देवा तुमच्या जवळ विष्णू देवान बोला शंकराला सांगायला काय सांगितलं देवा येऊ नका जीवाला आधार असल्यावर देवा भ्यायची काय कारण म्हणून काय म्हणलं या विष्णू माझ्या Yeah.
महिषासुराने त्याच्या वाटेला निघून जायला महिषासुराने बघितला ह्या पार्वतीच्या रूपाला आणि त्याचा पार्वतीला पाहिल्याबरोबर हे पार्वता काय झालं तुझ्या भोल्या शंकराला मी भस्म करणार होतो बर पण त्या पळून गेला पार्वता तू आता मला वरून घ्यायचं असं लागलं होत या पार्वतीच्या रूपाला बघून बोलायला आणि माझ्याशी लग्न करायचं असं बोलत असताना विष्णू ना अवतार घेतल्यामुळे काय झालं होत पार्वतीच्या रूपात विष्णुदेव काय बोलत होत काय बोलत होता या भस्मासुराला बाबा ओ मी तुला वरून घेते पण कस कस सांग तरी अरे माझ्या वाणी वे भगवनात वे 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 एवढ्या बोलल्या बरोबर या पार्वतीच्या रूपाने काय केलेलं देवा विष्णुदेवाने पार्वतीच्या रूपात काय करावं लागला होता डान्स लागला कलईला देवा लागला नाचायला ठेवलेला पाहिल्याबरोबर या भस्मासुराने काही केलं माहित नव्हतं भस्मासुराला त्या नाचायच्या नादात दंग झालेला भस्मासुर स्वतःचा हात कुठ नाचण्याच्या नादात हात खांद्यावर उचलायला जसं पार्वतीनं शिरावर ठेवल्याप्रमाणे बाबा झाला या बाबा झाला या
आनंद झाला जीवाला कामगिरी तर झाली आपली पार पडली देवा म्हणून म्हणून काय झालं उत्त पुढं देवा ही कथा गाणं हा ही कॅसेट काढणं बर आणि टीव्हीला दिसणं बर ये रे गा बाळाचे काम नाही काम आहे का कोण तरी आपल्या पांढरीला पुत्र झाला मला काय काय बर देवा कुणाशिवाय तरी समोर नाही Yeah.
भगवाना आता म्हणजे आपण कुठेतरी अवतार घ्यायचा घेतला पाहिजे म्हणून आदिमायाचं रूप धारण करत या आदिमायाच्या रूपाने काय केलं पुढे म्हणावं तर अलंकार स्त्रीचा आणि बाय म्हणावं तर वटावर मिशीत अशा तरी ह्या आदिमाया शक्तीला आदिमाया शक्तीचं रूप धरलं या म्हणून काय म्हणलं या बर अनादि माया येणार माझ्याने ऐकलं होतं मनुष्य तुला या मला
दैत्य का कृती यायला
Thank you.
दोन्ही बाजूला असायला मावळच रूप धारण केलेलं, ते मायावी रूप धारण केलेलं मावळच रूप हो मायावी माया का मराठी होय काय कन्नड मध्ये काय मराठी मध्ये आणि माया मातृ मध्ये येते बर का असं मायावी रूप धारण केलेलं दोघ जण यार काळ्या कापडावरती उभा केलेलं चिंबू आणि बिरू त्याला म्हणतेत बर का म्हणून काय सांगत होती आधी माया शक्ती काय बोलत होती मग दैत्याला आणि कैकत्याला काय बोलायला काय बोलायला आता इथून आणि माझ्या वयाच्या खंडावला आहे जत्रेच्या वेळेला माझा माझी निवड बोलणे कसं होणार देवा आधी ग माया शक्ती आधी ग माया माझी बोली निवड करतेला सुवासिनी त्या वेळेला असे लागले होते सांगायला का तुमच्या कापडाचा मान कसा बरं सांगा की आम्हाला बाबा त्या वेळेला निवड बोलणे केलेलं असते त्या वेळेला त्या कापडाला नाव काय दिले जाईल त्या कापडाला काचुळी म्हणलं जाईल आणि मायावाची काचुळी आहे मायावाची काचुळी Thank you.
पुण्याच्या वेळेला असता देशी पुणे पुण्याच्या दिवसाला भोळ भगत निवड करत्याला सवासने या भोळ्या भक्तांनी काचुडी अंगात घालायची निवड हातात घ्यायचा आणि दायत्व कस बाबानो तुमचं नाव पडले जाव हा म्हणून तुमचं काहीतरी नाव राहील जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आणि जोपर्यंत आधी माया आहे तोपर्यंत हे तुमचं नाव राहिलं बरं का हे तुमचा नियम असाच चालला एवढा बघमान दिला म्हणून काय म्हणलं Thank you.
जाए।